मी हरिओम श्रीराम अंबद, मी विजया चव्हाण, प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर, आता सध्या फुलवडीत आहे. आम्ही प्रायव्हेट हायस्कूलला जात असताना उपासनेवरून येत होतो. रात्रीचे 9:30 वाजून गेले होते. बसने आम्ही येत होतो. आम्ही घरी येत असताना एका वळणावर इतका काळा कुट्ट अंधार होता की पुढचं काही दिसत नव्हतं. आम्ही फास्ट बोलत बोलत पुढे गेले आणि माझ्या पाठोपाठ माझी मैत्रीण उपासना आलेली त्याही होत्या. आणि थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर मला जोरात ओरडण्याचा आवाज आला. अहो अहो, मी ओळून बघितलं, काही दिसत नव्हतं, काळा मिट्ट अंधार होता. आणि तेवढ्यात एक स्कूटर तिथून टर्न झाली आणि त्या खाली पडलेली दिसली सपशेलावर. मी चोर चोर म्हणत पळत गेले तिथे. माझ्या लक्षात आलं काहीतरी झोंबाझोंबून चालू आहे आणि तो हिसडा मारून तो चोर पळून गेला. आणि त्यांना मी कसं बसं उठून उभा केलं. काय झालं बघितलं त्यांच्या गळ्यात काय होतं. त्यांच्या गळ्यात वाघ नाक्या होत्या, मोठ्या मोठ्या वाघ नाक्या चेनमध्ये. त्यांनी दिस जातानाच मी म्हटलं हो एवढं मोठं कशाला घातलंय. आणि त्या तशाच होत्या, वरती हात चाचणी हो आहेत. आणि मग बापू बापूंचं जे लॉकेट होतं ते लॉकेट तो हिसडा मारून दिला होता. बघा एवढं मोठं हे वाघनक्या पूर वरती राहिलेत आणि लॉकेट खाली हिसडा मारून बापूने स्वतःवर ते संकट घेतले आणि बापू स्वतः संकट घेऊन आम्हाला सुरक्षित ठेवलं दोघींना. आणि तो चोर पळून गेला आणि त्यांना म्हटलं इथंच कुठं त्या तेवढ्या अंधारात पण आम्ही लॉकेट शोधलं टॉर्चनी. मग आम्ही सकाळी आलो त्याच ठिकाणी बापूचं ते लॉकेट संपलं. हे फक्त बापूने बापूच करतो. बापू आमच्या स्त्रियांची आमच्या अबलांची इतके रक्षण करतो आणि आम्ही त्यांचं मिनटामिनटाला आम्ही नामस्मरण करत असतो, त्याचे त्याची आठवण करत असतो. प्रत्येक कार्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याचं नामस्मरण. बापू मी इकडे चालले, बापू तिकडे चल माझ्याबरोबर, तू चल माझ्यावर. आम्ही त्याला आम्ही घेऊन जातो. बापू आमच्यावर ठेवतो. बापू त्याच्या हरिओम श्रीराम अंबज्ञ बापू.